नमस्कार पणजी दूरदर्शनच्या हॅलो दूरदर्शन ह्या कार्यावळींत तुमच्या सगळ्यांचे स्वागत आज आमच्या स्टुडियोन अशी व्यक्ती आयिल्ली असा जिका विशेष खूब खूप माहिती विशेश भुरग्यांक ती आनी आणि विशेष बद्दल तिका खूप प्रेम आवडूय आसा विशेश शिक्षण ति केल्लें केले तशेंच मास्टर्स ऑफ एज्युकेशनूय केले आसा तुमचे जर कसले प्रश्न असा विशेष भूग्यांना कसे शिकवचे कडे आम्ही कसे वागचे आमी आम्ही धाडप गरजेचे आसा हाचे जर प्रश्न असा आमकां जरूर फोन करा आणि तुमचे प्रश्न विचारा तुमच्या दिवपा जाप आमचे आमच्याकडे जी व्यक्ती आसा ती आसा श्रीमती दिपाली कोर्डे आमचे फोन नंबर जाऊन आसात दोन 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 चार दोन चार तसेच दोन 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 पाच दोन शून्य चार आमचे फोन नंबर असतात टू 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 फाय टू झिरो फोर आणि टू 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 फोर टू फोर या फोन नंबरार आमक फोन कर तुमचे प्रश्न विचारात की विशेष भुरग्यांक आम्ही कसे प्रेम देऊ शकतात कसे शिक्षण देऊ शकतात स्कुलांनी आम्ही त्यांना की ना त्यांची तयारी आमी कशी करपाक जाय जर ही शिकली, तर करू शकता आमचो समाज कसो फुडे वचूंक शकता ह्याय भुरग्यांक घेवन हाचेर प्रश्न विचारा आणि तुमचे जापो तुमकां मेळटल्यो तर आम्ही स्वागत करता आमच्या स्टुडिओन श्रीमती दिपाली कोर्डे नमस्कार नमस्कार मॅडम स्टुडिओन तुमचे स्वागत आणि बरे दिसता की तुम्ही विशेष भुरग्यां खातीर काम करतात तांकां शिकयतात आणि तुमकां दिसता की आमच्या समाजान अशीं भुरगीं आसात तांकां आम्ही शिक्षण काडपाक आणि फुडे पयलीं पहिली सांगात की हे विशेष शिक्षण म्हणजे कितें किंवा हाचो गोंयान अंमलबजावणी जाल्या गोंयान हाचो वापर जाता गोंयच्या स्कुलांनी आम्ही विशेष भुरग्यां खातीर विशेष शिक्षण दिता की ना आता विशेष शिक्षण जेव्हा आम्ही म्हणता त्यांना विशेष हा हो शब्द खरंच विशेष असा कारण थं जी भगी मे वेगळेपण ज्यां असा ती येतात पण वेगळेपण ख असता ते आमच्या मान्यावर असा ॲक्च्युली ती भरगी तशी वेगळी असनात ती आमच्या प्रमाणेच ह्या समाजात वावडूंक शकता फक्त त्यांना वेगळ्या पद्धतीचे शिक्षण देऊन त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांट करण्याची आमक गरज असा सो आता ते करतले जाल्यार जे विशेष शिक्षक ते आता खूप आपल्या प्रकारे वेगवेगळे स्ट्रेटजीस घेवन म्हणा किंवा तेंका खंच पद्धती शिकयले जाल्यार ते बरे शिकू शकता ह्या सगळ्या गोष्टीचो तेंका स्पेशल एज्युकेटर्सांना ज्ञान असता पण हेजो अर्थ असो जायना की ज्यांनी रेगुलर नॉर्मल बी एड केला किंवा जे कोण बाकीचे जे रेगुलर शिक्षक तेंका हे जमचे ना असं आम्ही म्हणपाक शकना कारण विशेष भूग्यां वेगळेपण असता तसेच जी रेगुलर भरगी आसा त्यांच्या भितर वेगळेपण असतात सो त्या भुरग्यांक जर आम्ही बरोबर एका बरोबर बसली जाल्यार तीही भुरगीं शिकपाक शकता फक्त एक गोष्ट आसा की आम्ही एक्सेप्ट करपाक जाय आणि जसं तुम्ही दुसरो प्रश्न विचारलो गोंयांत त्याची अंमलबजावणी खूप बऱ्या जाल्ली आसा गोयचा सरकार आमका हे करूया खूप सपोर्ट करता खूप सपोर्टिव असा स्पेशल स्कीम फॉर सी डब्ल्यू एस एन चिल्ड्रन ही माझा दिसता आजपर्यंत हावे पळला तिथून गोयां एक्स्ट्रा सपोर्ट दिल्ला असा गव्हर्मेंटान पण किती जाता की रेगुलर टिचर्सांक म्हणा किंवा बाकीच्या जनतेक हवेरनेस नसल्यामुळे करता की हे सगळ्यांची अंमलबजावणी कशी करप हे त्यांना कळना त्याच्या खय तरी जी स्पेशल भरगी असता किंवा जी चिल्ड्रन विथ स्पेशल निड्स आम्ही त्यांना मातोस आमच्या बरोबर वावडपाक त्रास जाता सो तो जावचो न्ही म्हणून दिसता आज जो इंटरव्ह्यू दवरला अशाच सारखे अवॅरनस प्रोग्राम जर आम्ही आणि चड केले जर ताज नक्कीच फायद जातो सगळ्या भूग्यांना सगळ्याबरोबर इन्क्लूड करतात आ, दिपाली जसे तुए सांगले की विशेष कडेन सगळीकडे आम्ही करपाक जाय ही जी वृत्ती आसा आमच्या समाजात ती कितपत सारखी असा किंवा सगळे लोक तंका आपल्या भाषे मानतात की ना तुका खूप अनुभव आयला कारण हांगा हा सांगू इच्छिता की दिपाली गेले दहा वर्ष दहा बारा वर्स झाली रिसोर्स रुमान शिकयता आणि खूपशे असे पेरंट्स असतात आवई बापू असंच्या बरोबर उलय विशेष भूग्यां बरोबर उलय तो वार्य हो समाजा पळप्टी कशी असा कारण जर माझो भुरगो स्पेशल असा विशेष असा तर केन्ना केन्ना खंयचे आवय किंवा बापूक दिसतले की हांवें ताका भायर काडचो न्ही म्हाका लज दिसता समाजा फुडें व्हरचो की ना अशें म्हज्या मनान जाता तेन्ना आवय बापायन कितें करपाचें आनी समाजान कितें करपाचें तुका कितें दिसता सो so, खूब बरो प्रस्न आसा हांव ल्हानपणाच्यान एक सेयींग आयकतालें की वसुदैव कुटुंबकम किंवा हे विश्वची माझे घर जेव्हा घर हो शब्द येता त्यांना फस्ट गोष्ट येता ती ॲक्सेप्टन्स आम्ही ॲक्सेप्ट करता भुरग्याक सो so, जे आम्ही पेरंट्सांबद्दल फर्स्ट त्यांस्ट हो भुरगो हा ते तरी कमतरता असा तरी एकाच गोष्टीन हे मान्य करपाची हे ॲक्सेप्ट कर गरज हांगच्यान सुरवात जाता भुरग्याच्या डॅव्हलॉपमेंटची दुसरी गजाल ही फक्त गोष्ट पेरेंट्सांनीच एक्सेप्ट केली म्हणून जायना ही गोष्ट समाजाने एक्सेप्ट करची पडटा की हय हे विश्वची माझे घर झाल्या ही जी भरगी माझ्या सायडीन वावरता ती आमच्यापैकीच सो तेका तुम्हाला एक्सेप्ट केले त्यांना हा तुम्हाला एकॉमॉडेटी करपाक शकता एकॉमोडेट करप म्हणजे किरे करप की तेका माझ्या बरोबर घेऊन माझ्या पद्धतीन आणि त्याच्या पद्धतीन आमच्या बरोबर मिक्स जावपाचो एक अनुभव दिवप आजकाल समाजात जेव्हा हा जॉईन झाले टू थावण नाईन ह्या फिल्डात तेन्नाचो जर काळ पळयत आणि आताची जी प्रगती पळत स्पेशल हांव म्हणटा हा खरेंच आमी आम्ही तरी फुडें पावल्यात आम्ही पावला फुडें घातल्यात पण अजून खूप वाट चलपाची आसा कारण पहिली गोष्ट म्हणजे तो एक स्टिग्मा अशें दिसता पेरंट्सां आता भुरग्याक जर डिफिकल्टी आसा आणि हा एक्सेप्ट करना हांव हा किती एक तर भुरग्याक घरान दाबून दवरतलें जसे तुम्ही म्हटले ना हा रेगुलर स्कुलाची वाटचाल चलतलें पण थंयच्या लोकांक ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असा काय एक एग्जांपल घेऊया एक आसता तेका एक हायपर एक्टिविटी असता एडीएचडी म्हणतात एका मॅडम पहिले आम्ही प्रश्न घेऊया आमकां एक प्रश्न येता okay. फोन करता मॅडम सो तो घेऊया मागीर कंटिन्यू करूया yes. मॅडम सुजाता तुमचो प्रश्न विचारा हा माझे एक क्वेशन असा प्रश्न असा की ती स्पेशल भुरगी कशी वळखप आणि ती तांकां तुमी वेगळी क्लासीन बसयता काय जनरल भुरग्यां बरोबर बसयता ओके okay. देव बरें करूं सुजाता प्रश्न तुमकां कळलो आसा हय हय सो so, तुमचा प्रश्न की ह्या भगे वळखप आता प्रत्येक घराघरांनी भुरगीं असत आणि त्यांचं डॅवलॉपमेंट एका प्रकारे जेका जे काय स्टोन्स म्हणता आता आ, एक बाबा चार महिन्यांनी किंवा तीन चार महिन्यांनी भग उकडो पडत मागे भरग हळूहळू डुमकरांनी वचपाक लागता मागीर तो हळूहळू चलपाक उभं रावपाक अशी एक त्याची डॅवलॉपमेंटल स्टेजीस असता सो so, एज आवय बापू आम्ही ती बारीक पळयता hmm. आमच्या समाजांत आणि दुसऱ्यांची कोणाची भुरगीं शेजाऱ्यांची म्हणा किंवा आपल्या बाबा घरातल्या कोणाची भरगी त्यांचं डॅव्हलॉपमेंट आम्ही so, भुरगो मातसो स्लो जाता काय किंवा ताका डिफिकल्टी येता काय असे करतना हे जालें लहान असताना एक भुरग्यांचें एकदा भुरगो स्कुलाक वचपाक लागलो जसं आम्ही म्हटले की एक पाच सहा सा झाली आता तर नर्सरी आता के जी आता तेनच्यानच भाडा सो so, आपल्या वयाच्या भरग्या बरोबर तो भग बसता त्यांना त्याला डिफिकल्टी येतात काय तो सगळ्या बरोबर इनवॉल्व जाता काय खेळतना काय तो एकटोच बसता किंवा सदांच त्याच्या बरोबर कोणाचे कॉन्फ्लिक्ट पॅन हात धरपाक शकता काय त्या वयाचे स्क्रिबलिंग कर शकता काय तो उलयता रायट टायमार काय ह्यो सगळ्यो गजाली आम्ही बारीक ऑब्जर्व करतात एज अ पेरेंट्स पण केन्ना केन्ना किदें जाता आमकां तें मान्य जायना hmm. हे ना जातलो तो ल्हान आसा न्ही जातलो तो पूण तुमचो प्रस्न खरेंच म्हाका आवडलो कित्याक जितले ल्हान आसतना आमी भुरग्याक पळयता जेका आमी अर्ली इंटरवेंशन म्हणटा इज द बेस्ट कारण जितलो ल्हान आसतना भुरगो आमी वळखता तितलं त्या ट्रेनिंग आमकां बरें पडटा सो so, तुम्ही कशें वळखतले कितें तरी डिफिकल्टी त्या भुरग्याक येता mm. हे तुमकां नजरेन येतले मे बी त्या भुरग्याक कलर धरपाकूच आवडचो ना mm. किंवां सपोज एक गाडी घेतली ताणें खेळपाक कार दिली तुम्ही युजली भुरगीं कितें करता ती अशी अशी घेऊन खेळतात mm. पण हा हो भुरगो मे बी तो उलटी करतलो आणि जस्ट just... ते टायर असे असे फिरयतलो आणि त्या टायराकडेच पळतलं किंवा अशे जर पण दिसता जर तुमका कळतले किंवा जेव्हा कम्युनिकेशन करता तुम्ही बाबा तुका किती जाय रे तो रिस्पॉन्स बेगीन दिवचो ना सो हे थोडे जे रेड फ्लॅक्स असा त्याचे बारीक नजर जाय सो आता ह्या प्रोग्रामाच्या थ्रू कळत की किंवा रेड फ्लॅक्स असा किंवा हां बाबा असे जावपाक शकता सो तुम्ही तुमच्या ज्या शेजाऱ्या पाजाऱ्यांक म्हणा किंवा तुमच्या ज्या फॅमिलीतल्या भुरग्यांक म्हणा ज्यांना तुमच्या नजरेन येतले तुम्ही सांगपाक शकता बाबा, सा, सा, की बाबा असे आसा सो तुम्ही मी पळयात हां तुमचे जे पेडिट्रिशन आसा डॉक्टर आम्ही त्याच्याकडे वरात आणि पेडिट्रिशन तुम्हाला डेफिनेटली करतलो पूण पण एकदा -एक किरे जाता सगळ्यांची डेवलॉपमेंटाची स्टेज सेम आसना देर इज डिफरन्स थोडी जण दोन वर्सांचे उलोव ला थोडी <laughs> वर्सांचेर उलोवपाक <laughs> लागता सो hmm. so, एक एकदां आमकां नॉलेज मातशी कमी असल्या कारणान थोडे पेरंट्स खूप भिता आरे hmm. देवा माझ्या भुरग्याक ऑटिजम असा काय अरे hmm. देवा माझ्या भुरग्याक आता स्पीच प्रॉब्लेम डेव्हलॉप जातलो hmm. काय पण आपल्या आपण केन्नाच खंयचीच गजाल थरोवची न्ही hmm. सदांच कितें दिसले जाल्यार सदांच तुम्ही जो डॉक्टर असा किंवा जो एक्सपर्ट असा तेका अप्रोच करपाचो तुमच्या मनांत जी किंवा भंय आसा तो त्यांच्याकडे उलोपगे तो स्टेप घेवपाचो सो so, दोन गोष्टी आज पॅनिक ना आणि दुसरी गजल आसा की हां ना, ना तो जातलो बरो थोड्या वर्सांनी असे कर मनशा कडेन वचपाचें अप्रोच करपाचो आणि गोष्टी जाणून घेऊन त्याप्रमाणे तेचेर त्या आपण मेजर्स घेवपाचे मला दिसता आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिले असा असे जर आता तुम्ही म्हटले की अर्ली स्टेज लहान असताना भुरगे आवय बापायने वळखपाक जाय किंवा आमचे नातेवाईक जे ते, असतात त्यांना वळखपाक इजी जातले पण जेव्हा स्कूलान वयता पहिले जर वचून तो बसलो आणि ताका किती डिफिकल्टी असा तो हंगासर कोण वळखतले टिचरांनी हे काम करपाक जाय कारण चडशे वेळार म्हाका दिसता की आवय बापूय म्हणटलो माझा भुरगो तर हंड्रेड पर्सेंट बरो असा बर कारण खेच तक्रार करिना किंवा काहीच प्रॉब्लेम करिना सगळे सारखे आवय केना, केना वळखपाक मुश्किल जाता बरोगे। तर स्कुलांनी तांकां ट्रेनिंग हय आता कशें आसा जे रेगुलर टीचर्स आसा तांकां ऑलरेडी खुबशे ट्रेनिंग प्रोग्राम्स सरकाराच्या जा थ्रू जाता आणि हांव एज अ स्पेशल एज्युकेटर किंवा आमच्या गोयांत खूपशे आणि स्पेशल एज्युकेटर असा माझी वांगडची मेक अ पॉइंट दॅट आम्ही बी अवेरनेस प्रोग्राम्स घेता घेता रेगुलर रेग्युलर खातीर आणि मेनली प्रायमरीच्या खातीर कारण हा परत परत ही गोष्ट सांगपाक सोदता की अर्ली इंटरव्हेशन इज बेस्ट कारण आमचे वळण जे आसा एक म्हण आसा आज पासार ते फाल्यां पस्तीसार किंवा फाल्यां पंचवीसार हे एक उदाहरण घेऊन हा सांगता की आज आमका सुद्धा जी लहानपणाची जी सवयी असा उठले काय पांगरुणांची घडी करप आप, आपले हातरूण जाग्यावर वरून दोरप घरात तरी हातभार लावप ही जर आम्ही लहानपणाच्या संवय करुना अचानक पंचवीस करपाक शकना तसेच भरग्यांचे त्यांना जर ट्रेनिंग आमी बेगीन दिवपाक लागली जे भुरगीं ते बेगीन घेता इनकल्केट करता आणि खूप इझी जाता तेंका ते सवयी लावपाक सो so, रेगुलर टिचर्सांना आम्ही ट्रेनिंग दिताच hmm. प्लस आता खूपस अवेअरनेस गोयंत्रा hmm. म्हटकर टिचर्सांक ते वेगळेपण बेगीन कळटा कारण ती कंटिन्युअसली ऑब्जर्व करता भरग्यांना ओके फर्स्टाची सगळी भगी बरं म्हणले बोर्डा वेळ सगळ्यांचे बरोवन जो तरी एक भगो असं असता ज्याची एकच लाईन ना सो असे भरगे ती ऑब्जर्व करून आता आम्ही ज्या स्कुलांनी काम करता वेगवेगळ्या स्कुलांनी तो टिचरी अप्रोच करतात की ह्या ह्या भुरग्याक असो असो डिफिकल्टी असा तर आम्ही किती करूया टीचर फर्स्ट ते रिमिडिएशन दिता डायरेक्टली ते कडेन धाडनात आम्ही सांगतात त्यांना गायडन्स देतात की फर्स्ट यू गीव दॅम रिमिडिएशन तुम्ही त्यांना वन टू वन घेऊन बसा पेरंट्सांक आपयतात त्यांना सांगता मी एक्स्ट्रा घेऊन बसा घरात जेव्हा पेरेंट्स घेऊन बसता तरीही पण तर भुरग्यां भितर अजिबात डेवलॉपमेंट दिसना त्याच लेवलाचेर आसा जाल्यार मागीर आमचो इंटरफियरन्स येता मॅडम आमकां हांगासर एक फोन येता शु, शुभम सुगिरे वास्कोच्यान फोन करता विचार तुजो प्रश्न हॅलो हॅलो मॅडम हांव शुभम शु, सुगिरे उलयतालो वास्कोच्यान एक वेगळो तुमी विशय आणल्या बद्दल तुमकां अभिनंदन माझा प्रश्न असा असा की जे स्पेशल आसा तेंच्या खातीर अशी वेगळी स्कुलां का खंयच्याय स्कुलान त्यांनी एडमिशन घेवपाक जाता आणि दुसरे म्हणल्यार तेंच्या खातीर स्पेशली टीचर असा का खची टीचर त्यांना शिकतात आणि नवीन जे शिक्षणीक धोरण जे आता लागू केलं ला सगळ्यांनी तातून लाभ असा काय ओके okay. देव बरें करू शुभम बाब ओके okay. हो प्रश्न खूपच इम्पॉर्टंट आणि खूप बरे प्रश्न विचारलेले असा तुम्ही सो so, पहिला तुमचा प्रश्न असा असा की ह्या भरग्यां आम्ही तेच टीचर शिकतात की त्यांना वेगळे बसवले वता आता दोन गोष्टी असा आमच्या गोयात स्पेशल स्कूल्स रिसोर्स रूम्स असा सो रिसोर्स रूम जे असतात ते रेगुलरच क्लासिंनी बसोपा बसोपे भरग्यां मदत करतात आणि स्पेशल जी स्कूल्स ती टोटली सेग्रिगेट झाली आसा भुरगीं कारण ती स्पेशल म्हणून एटलिस्ट पयलीं कांयच नाशिल्लें पयलीं त्या भुरग्यांक फक्त घरा दवरताले आणि त्याच्या पयलीं खूप वर्सां पयलीं त्या बांदून दवरप बांधून खावपाक दिवप ना डार्क दवरप द खूप भयानक प्रकार तेच्या त्याच्या तेच्या त्याच्याबद्दल खूपशे लोकांनी तेचेर संशोधन केले आणि मग त्यांना कळले की ओके दिस इज समथींग डिफरंट सो त्यां जर वेगळ्या पद्धतीने ट्रेनिंग दिले जे ती भरगी किती तरी शकता त्याच्यानंतर स्पेशल स्कूल्स आली सो तुमच्या भुरग्याक जर डिफिकल्टी असा स्पेशल स्कूल, so, आसा, स्पेशल स्कूल अवेलेबल असा की तर थं त्यां ज्या प्रमाणे ते सगळे पद्धती असतात त्यांना जे शिक्षक शिकोपाक शकता शकतात म्हणता आम्ही स्पेशल एज्युकेटर्स सो ते असतात फक्त तेच असतात पण फुडें वचून कळ की जेन्ना हे भुरगे सोसायटीन वावडनात तोपर्यंत कोण कोणतरी वेगळे माणूस आसता किंवां ओके त्यांच्याबरोबर कशें कम्युनिकेशन करप हेजी काय जाणीव मागीर आम्ही इन्क्लुजीव एज्युकेशन हो कॉन्सेप्ट केलो आणि म्हाका खूप खोशी जाता सांगपाक की आजपर्यंत गोंयांत ताका खूप बरो प्रतिसाद मेळा आणि फुडे आम्ही प्रॉपर इन्क्लुजन गोयंत घडवून हाडपाक शकतली हे हांव हंड्रेड पर्सेंट सांगपाक शकता कारण सरकाराच्या वटेन का तसो इनपूट असा खंय अवेरनेस ना तितलो थंड मेळना पण जेंका अवेर केला ते लोक खरेच परीन भुरग्यांक मदत करपाक फुडें येतात सो त्यांना ह्या आमी रेगुलर भुरग्यां वांगडाच बसयतात तर केन्ना टायम टिफिन टाइम ओके कसे खावप दुसऱ्यां पळवूनच भुरगीं शिकतात सो so, एकामेकांक पळोवन ते एकामेकाचे बरे गूण आपण आत्मसात करता आणि भुरग्यांक शिक्षणाक ताचो खूप खूप फायदो हो जाता सो so, ती एक वेगळीच मनशा स्कूल अशें ना दुसरो तुमचा प्रश्न आशिल्लो की जी नवीन एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी जी आयल्या तिथून आमच्या खातीर कितें प्रोव्हिजन आसा तर एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी इट सेल्फ इज अ इन्क्लुसिव्ह एज्युकेशन कारण एनईपी वेगळेपण असे काय उलयन त्याचं असं एक धोरण असा की दोन हजार तीस पर्यंत ही जी विशेष आसा, जी डिफरंटली एबल्ड आसा, ती सगळी आमच्या समा, समाजान आमच्याच बरोबर ववरतली आता एक्सेसेबल इंडिया कॅम्पेन चालू असा पी एम मोदींचे सो so, खूपशे आता नवीन जे कन्स्ट्रक्शन जाता बिल्डिंगी जसे जा आम्ही उलयतली फर्स्टूच त्यांना एम्बोज टायल्स आसतले मागीर ब्रेल हे आसतले त्यांना खं जर सायन्स आसतले वयर वचपूक जाय त्यांना लिफ्ट वापरपाक जाय तर सगळ्यात ते सायन्स आसतले ब्रेलाचे जेणे करून ते एक्सेस करपाक जर विज्युअल इम्पॅक्ट कोणी मनीस आयलो दे वील नॉट फेस प्रॉब्लेम आता जो ज्यो शाळा आसा जितून स्टेप्स आसा स्टेप्स आसा थंय सुद्धा हायड्रोलीक लिफ्ट म्हणतात ते प्रोविजन आसता सो कोणाकूय जर करपाची इच्छा असा जाल्यार ते करपाक शकता पण आता रेगुलर टिचर्सांना अवेयरनेस दितात सो रेगुलर स्कुलात स्पेशल एज्युकेटर्स असतात आणि रेग्युलर टिचर्स सुद्धा त्याच भावनेन ह्या भग्यां ट्रीट करता त्यांना सगळ्या भरग्यां बरोबर बसतात आणि हा ॲज अ रेग्युलर टीचर ह्या भुग्या खात किती करू शकता जी पूर्ण स्टडी करून त्या भुग्या खातीर ते किती तरी कर आणि त्यांना सगळ्यां भरभर घेऊन प्रयत्न करतात प्रश्नाची जाब तुम्ही एकदम बरे तर हांगासर सांगलेली असा माझ्या मनात प्रश्न आला की जेव्हा आम्ही स्कुलात खंच्या शाळेन रिसोर्स रूम असा म्हणतात अशा खुपशा स्कुलांनी आता रिसोर्स रूम तयार झालेले असतात आणि थंसर भरगी येतात आणि स्पेशल एड्युकेटर्स असतात या भग्यां शिकोवपा खातीर विशेष शिक्षक असतात त्यांच्यानी विशेष ज्ञान घेतलेले असा पण ह्या रिसोर्स रूमात जाता तरी किदे म्हणजे तुम्ही तां शिकयतात कसे कशी तयार करतात कारण जे चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स जे असतात त्यांचे वेगळे वेगवेगळे असतले कोणाक दिसना चलपाक चलपूर कोणाक अंडरस्टेंडींग ना कोणांना सगळ्या भुरग्यांक तुम्ही वांगडा बसयतात की वेगळे बसयतात आणि तांकां शिकयतात तुम्ही किती ओके सो so, आता ह्या प्रश्नाचे उत्तर दिवच्या पहिली एक मेन्शन करता हा hmm. फर्स्ट hmm. yeah. आ, ah, so, की फर्स्ट जे ॲजुकेशन आशिले एकोणीशे दिसता पहिली शिक्षण पॉलिसी आली सो तेना सुद्धा एक आशिल्ले की चॉक अँड टॉक मेथड hmm. किंवा टिचर सेंटर्ड अप्रोच चढ एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीकडे वळया तेतून आम्ही पळतात की चाइल्ड सेंटर अप्रोच हे चढ पळ तितून किं सांगता आमक जो टिचींग पेडालॉजीस आो कशा जाय आम्ही लर्नर प्रकारच्या लर्नर्सांक धरून आमचे लॅसन प्लॅन जाय सो ते किने की आता विज्युअल लर्नर्स आसता जे पळूनच शिकता जे ऑडिटरी लर्नर्स असतात ते ऐकून शिकतात सो hmm. so, ना की फक्त विशेष भूग्यां भीतरच हे वेगळे टाईप ऑफ लर्नर्स असतात इन जनरल हा जर पळत देर आर विज्युअल लर्नर्स देर आर टेक्टाईल लर्नर्स म्हणजे ज्यांना जर हात लावून जर शिकले जर ते बऱ्या बऱ्यात ते याद hmm. दवरपाक शकता सो so, तशोच पद्धती टिचर्सांनी वापरपाक जाय व्ही hmm. एक ए टी मेथड विज्युअल कायनेस्थेटीक टेक्टाईल आणि ऑडिटरी सो हे जाता की जी रेग्युलर भरगी आसा त्यांना बऱ्या तर लक्षात वता आची भी शिकू शकता सो आता कशे असता रेगुलर बसता तेंका एक बसतात त्यांटिक्युलर टाइम टेबल पळून आम्ही रिसोर्स रूमान टाइमिंग दिल्लो असता सो so, त्या टायमार ही भरगी आमच्याकडे नेता आता आमच्याकडे येपी भगी ती एलियन्स नी Hmm. ती बाकीच्या भुरग्यां भशेन एकदम खूप बऱ्या प्रकारे शिकोवपाक शकता फक्त दोन गोष्टी जाय असता एक म्हणजे एक्सेप्टन्स hmm. तो ॲक्सेप्टंस त्यांना असता एक्सेप्टन्स hmm. दुसरो म्हणजे त्यांच्या पद्धतीने शिकोपे hmm. हो लागू जाता सगळ्या भरग्यां hmm. सो आमचे मेथड्स जे शिकतात ॲक्टिव्हिटी बेज लर्निंग hmm. पिक्चर्स आमचे चढ असले आणि hmm. भुरग्यांक जितले पोर्शन आता फॉर एक्झाम्पल फोटोसिंथेसिस प्रोसेस हो भुरग्याक कळचो हो एक ऑब्जेक्टिव असलो आ, श, त्या सायन्साचो जाल्यार बाकीची भुरगीं डेफिनेशन लर्न करतली आणि ही भुरगीं डेफिनेशनाच्या लास्टाक दीस प्रोसेस इज कॉन फोटोसिंथेसिस किंवा पिक्चर काढून त्या पिक्चराच्या थ्रू ती एक्सप्रेस करतली की ही प्रोसेस तुम्ही विचारल्या ती कळटा ऑबजेक्टिव्ह किती तुला कॉन्सेप्ट कळपूक जाय सो so, हांगा फक्त शिक्षण शिकोवची पद्धत वेगळी असून काय उपयोग ना हांगा म्हाका शिक्षण पद्धती बरोबरच जे असेसमेंट पॅटर्न असा तोही त्यांना जसं फेवरेबल असा तसंच पडटा आता फक्त क्वेश्चन एंड आन्सर बरोवचे अशी पहिली आशिल्ली पद्धत पण आता खुपसे कन्सेशन्स आम्ही भुरग्यांक नायन्थाक टथक त्याचे आम्ही फुडे उलोया पण ती कन्सेशन घेऊन आमची भुरगीं बऱ्या मार्कांनी हे जे आमचे पब्लीक एग्जाम्स जाता ती पास जाता आणि तेजे श्रेय हा दिवपाक सोता की आमच्या गव्हर्मेंटान जो आमकां सपोर्ट दिला आणि जे आमकां कन्सेशन्स त्यांच्या खातीर अवेलेबल करून दिला त्याच्या खरेंच आमकां ह्या भुरग्यांक फुडे काडपाक बरें पडटा दिपाली तू आमकां इतले खोलायेन ह्या विषयाबद्दल सांगता पण जेन्ना तुवें सुरवात केली ह्या विषयाचे शिक्षण घेवप किंवा तू फुडें शिकले आणि आता ह्याच विषयाचे कामूय करता पेपरूय बरयल्यात आणि खुबशे तुका अवॉर्ड्सूय मेळ्ळ्या पण ही आवड केन्नाच्यान निर्माण झाली तुका म्हणजे सहजी विशेष भुरग्यां खातीर काम करपाक हे डिफिकल्ट समजतात आम्ही त्या बरोबर कशें हांव काम करू शकतली तुमच्या घरान अशें कोण व्यक्ती असली की तुका अशीच आवड निर्माण झाली ओके okay. एक्चुली खंय वता त्यांना हो पहिला प्रश्न आसताच की तुज्या घरान कोण असा म्हणून तू ह्या फिल्डात आय काय पण ॲक्च्युली माझ्या बाबतीत वेगळे झाले हा माझे घर खूप भीतर असल्या कारणान रावताले की काकागेर रावताले सो ती दोघां ह्या फिल्डात खूप चढ कार्यरत त्यांचे नाव हा नमूद सविता देसाई आणि मनोहर देसाई सो थं जे लोकविश्वास प्रतिष्ठान स्कूल असा तिथून ती शिकयताली सो हा त्यांन बी एस सी करताले इन कॅमिस्ट्री जेव्हा कंप्लीट झालो मला इन्सिस्ट केले की यू कॅन गो इन दीस फिल्ड कारण की थं स्कोप असा पण मला आवड आशिली टिचिंग पण मला रेगुलर जाय वचप्पे कारण एज अ ले मॅन भय दिसतालो थोड्या भरग्यांचं जी खूप हायपर एक्टिव्ह असता पण आज हा तुमका सांगपाक सोदता की त्यांच्या इतली मेस्त भरगी तुमका मेळची ना जेव्हा तुम्ही त्यांना लायता दे आर इक्वली इक्वली म्हणना हा ती डबल मयेन तुमच्याकडे येतात आणि हीच गोष्ट मला मना लागली आणि हाव स्पेशल फिल्डात करियर ठरले कर जसे जसे हा फिल्डात पुढे म्हणजे जसे जसे हा त्या भग्यांबरोबर काम करून काम केले सो त्यांना एक वेगळीच गोडी मी निर्माण झाली आणि मला दिसले ओके दिस इज द प्लेस वेर आय नीड टू बी कारण होष्टी नी uh, पळपण सांगा दुसऱ्या uh, खूप सोप्य असता पण जे तू फिल्डात असता तुका कळटा की कि कितले डिफिकल्ट सो mm. so, सहसा तुला ह्या फिल्डात जा जायना कि्या हार्डवर्क असा डबल काम असा तू रात सुद्धा तिथून रावल्यावर तुझे ते जायना कमिटमेंट अशा सिच्युएशन एक समाजा खातीर आपण किती तरी करता तो एक आनंद आपल्याक मेळटा एट द एंड ऑफ द डे ती एक वेगळीच गजल असा पण ह्या फिल्डात काम करपाक तुका मेन म्हणजे पेशन्स जाय दुसरे म्हणजे तुका शिकत रावपाची एक, एक, एक मनान एक आशा जाय कारण जो ह्या फिल्डान तुका नवीन नवीन डिफिकल्टीज समोर येतात म्हणजे डिफिकल्टीज न्ही दीज आर द चॅलेंजीस इन फ्रंट ऑफ अज त्या आता भुरग्याक हांव कसं ट्रेन करू किंवां त्याला हांव कितें इनपुट्स दिवं की बाकीच्या भुरग्यां बरोबर बसतो हो एक खूप मोठो चॅलेंज आनी आणि जेन्ना हा सोडयत गेले त्यांना आनी इंट्रस्ट इंटरेस्ट येत रावलो की हां ओके दिस इज माय फिल्ड आणि खूप पुढे वसपचं असा ह्या फिल्डात कारण चॅलेंजीस येत राहत्य हो आणि आता तुम्ही पळल्या ही भुरगीं आमच्या खूप ऑफन नजरेक येतात त्यांच्या खातीर किती तरी करशा आनां आणि पर्यंत तुमच्यापर्यंत पावतक तुम्ही खातीर खाते तरी करचे ही एक अपेक्षा असा मनात जसे तुम्ही म्हटले नी विशेष भरग्यांना जर प्रेम दिले ती आमक पटीन आ, प्रेम देतली पण केन्ना केनाशी ऐकू येता की ही भुरगीं किंवा तातूंत जे एडल्ट असतात ते खूप ॲग्रेसिव्ह जातात त्यांच्या फुड्यान जर गेले आम्ही बसले ते आमकां मारूंक शकतात किंवा फिजिकली आमकां ते अब्यूज करू शकतात हो प्रकार खरो असा तुवें तर हे भूग्यांना शिकयला शिकत असा खूपशा लोकांच्या वयता तू कसो अनुभव ओके आता कशें असा की आ, गजाली रेगुलर लोकांच्या बाबतीत घडता आता फॉर एग्जांपल एक भुरगो असा तो फ्रस्ट्रेट आसा असा आणि त्यांना हा कडेन वता तो डेफिनेटली जावनूच म्हाजेर येतलो पूण पण आजकाल समाजान आज अशें जाता की हा ओके त्याने अशें केले हा तो तसलो न्ही म्हणून तेणें असे केले सो यो जो आसा, आमी गोष्टी आम्ही जाय आतां फॉर एग्जांपल घरानच दोन भुरगीं असा आसा एक आवयची एकटो असा तरी डिफिकल्टी असा आणि दुसरा असा तो रेगुलर असा खेळता खेळता रेगुलरच्या हातांतल्यान कितें तरी पडलें आणि फुटले जाल्यार ना तेन्ना बॉल बसलो म्हणून ते फुटले पण ह्या भुरग्यान ना तो मातसो तसो नी सो कडेन ते फुटले सो हे जे आमचे अप्रोच असा ह्या गोष्टी बद्दल चेंजी गरज असा जसे तुम्ही म्हटले ना ते अग्रेसिव जाता किंवा ते मे वेगळ्या पद्धतीन आमच्याकडे टर्न जाता इट इज अ नॅचरल टेंडेंसी ऑफ ह्युमन बींग असे मला दिसता फक्त आम्ही ती गजाल त्याची स्पेशल असण्याची गजाल किंवा तेचे वेगळेपण असण्याची गजा खैतरी आमी ती अटॅच करपाक सोदता सो असे जे मला दिसता जसे ती म्हटले पहिली की लोक तांकां बांधून दवरताले किंवा काळखाचे का रुमान बंद करून दवरताले असले प्रकार आता आमकां दिसून येतात की ना आम्ही म्हणू शकता की आतांचे आवय बापू किंवा भुरग्यां विशेष जाणविकाय आसा ओके okay, so, uh, सो आसा की एटलिस्ट जो uh, ज्या मेरेन आम्ही पावता ज्या विलेजी पर्यंत आम्ही पावता किंवा ज्या लोकांपर्यंत आम्ही पावता थंय तरी अवेरनेस जाल्लो असा आणि लोक तांकां खंय तरी स्कुलान धाडना जाल्यार सुद्धा आपल्या परीन कडेन कितें तरी दिवपचे कडेन व्हरपाचें हे काम करता पण हालींच एक पैर कडेन केस आयली तर तो भुरगो आता अकरा वर्सांचो असा त्या भुरग्याक हिमोफिलिया म्हणजे बाबतींत तो एक हें असा रोग असा डब्ल्यू पीडब्ल्यूडी एक्ट टू थाऊजंड सिकटटीन भीत आसा सो किंज ते जर कट पडलो जर क्लॉटिंग जाऊचे ना बेगीन so, सो त्याचे ते ब्लिडींग जात राहतले सो स्कुलात जेव्हा धाडा भूरग्याक ते आवक एक, एक भंय आसा की खरी लागले किंवा आणि कंटिन्युअस ब्लिडींग उरले जर माय चायल्ड इज एट रिस्क सो हा त्या so, भूरग्याक आजपर्यंत स्कुलात धाडून पहिली धाडला कोविडच्या पहिली पण कोविड आल्यापासून तो बबड घरात पण जेव्हा हाव त्या भुरग्याक पळले तर इतकं भुरगो हुशार जस्ट ज्यो त्याच गोष्टी त्याने अशोच पळयल्या ज्याचा एक्सपोजर त्या मेळा त्याच्याबद्दल ते भरपूर ज्ञान आशिले सो आम्ही रिक्वेस्ट केली पेरंट्सां की तुम्ही प्लीज आणि ते पेरंट्स दे आर फ्रॉम कर्नाटका सो so, एक समाजसेवक त्यांना फुड्यात घेऊन आयो पण आता कशे असा तेका जर फावना जाल्यार ही माझ्या मऱ्यात येवपाक शकना सो इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी एज अ स्पेशल एज्युकेटर किंवा एज अ नोन पर्सन टू अप्रोच द पेरंट्स आणि तेका शाळेन हाडचे पेरंट्स आता बऱ्याच प्रमाणे आयकतात आणि धाडटात आपल्या भुरग्यांक सो so ही बरी गजाल असा सो so आता ही जेन्ना गोंयभर लोकां कडेन पावतली तेन्ना माझ एक विनवणी असा कळकळीची तुमकां जर कोणी असे भुरगें दिसत की जे स्कुलाक धाडनात तर त्यांनी नक्कीच प्रयत्न करचे त्यांच्यापरीन किंवा प्रॉपर ऑथॉरिटी मिळून एक परीन त्या भुरग्याक किं तरी आमचे समाजातले लोक किंवा गोयचे लोक हो प्रयत्न जरूर करतले कारण कर दिसता की आमच्या समाजाचे लोक जाय आमची भुरगीं बी सरपाक जाय जसे तुम्ही हो वोदळ म्हटले की आ, सरकार तुमची खूप मदत करता ह्या भग्यांक फुडे काढपा खूप प्रयत्न चालू असा सो ह्या बाबतीत ह्या भुरग्यांची सरकार कशी मदत करता म्हणजे किती स्किम्स असतात त्यांच्या खातीर स्पेशल पॉलिसीज करता सरकार जर तुमका याच्याबद्दल जाणवी काय असत जे आमच्या प्रेक्षकांना जरूर सांगत आता जी भुरगी स्पेशल स्कुलांनी वतात किंवा कॅटेगरीज सिवियर असता थोडी थोडी माइल्ड असतात थोडी मॉडरेट असतात थोडी प्रोफाउंड असतात सो त्यांच्या वाइज त्यांना इवन मॉनिट्री जी मदत आता ती सुद्धा मेळा प्रोवाइडेड भरग्याचे यु डी आय डी कार्ड जे करतात जे युनिक आयडेंटिटी कार्ड जे आम्ही म्हणतात ते करप आता व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कम्पलसरी केले असा सो हो जो डेटा असा जर भरगी वता वतर स्कूलाच्या थ्रू पावतच आता सोशल वेलफेरातल्यानंतर त्यांना पैसे मेळटात परत एज्युकेशन डिपार्टमेंटांतल्यान जी आमच्या स्कुलांनी भुरगीं येता ज्यांना माइल्ड डिफिकल्टी असतात चढ नसतात त्यांना ॲटलिस्ट ट्रॅव्हलिंग एलावन्स एसकॉट एलावन्स हे सगळे गोष्टी मेळटा आणि सगळ्यात बरी गजाल म्हटल्यार समग्र शिक्षा अभियान जे असंच्या थ्रू तर आमच्या भुरग्यां खातीर खरेंच खूप मोठे काम चालू आसा जसे भग्यां टिचींग लर्निंग मटेरियल प्रोव्हाइड करप ज्यांना हियरींग एड्स तेंका हियरिंग एड्स प्रोवाइड करप ज्यांना विज्युअल एड्स जात तेंका विज्युअल एड्स प्रोव्हाड करत कॅम्प्स घेतात ते भागा भागांनी आपापल्या ब्लॉक्सांनी तेव्हा भरग्यांचे कशे जाता सहसा पेरंट्स रेडी ना एकच संडे मेळा पण पर्सनली तेंका कॉल करून आवर्जून तेंका त्या कॅम्पां आपोन फुकट सगळी जी मदत ती आंच्याकडल्यान मेळटा रॅम्स म्हणा जे स्कुलांनी किंवा आता हालीच पर्पल फेस्ट झाली त्यांना खुबश्या भुरग्यांक त्याने व्हिलचेअर्स दिल्यो सो असे खुबशे उपक्रम सरकारा कडल्यान मेळटा प्लस शिक्षण जे असं आमचे भुरग्यांक णव्वे द अकरावे बारावेक इवन हायर एज्युकेशनान एक प्रोव्हिजन दौरलेले असा की जेंका डिफिकल्टी असा ती आयली जाल्यार अमूक एक प्रोव्हिजन त्यांले असा तेंका मॉडिफायड पेपर मेळटात कॅल्क्युलेटर ती यूज करपाक शकता जर रायटिंग डिफिकल्टी असा रिडींग डिफिकल्टी असा रिडर रायटर मेळटा तेंका सो अश्यो खुबश्यो फेसिलिटी ज्यो सरकारान दिल्या त्याच्या खातीर भुरग्यांचो जो लोड असा तो कमी जाता मॉडिफायड पेपर म्हणजे खूप रायटींग ना सो so, भरग्यां जसे असेसमेंट स्ट्रक्चर तसे त्यांना मिळलेले असा प्लस जे फिफ्थ सिक्स सॅवन्थी भगी असा लोअर क्लासीस ज्यांना म्हणतात त्यांना सुद्धा जर बरोव खूप डिफिकल्टी असा जर ओरल आनसर्स आम्ही करपाक शकता सो असे so, सर्कुलर्स सरकारान धाडल्या कारणां स्कुलांक ती फॉलो करचीच वी नाट डू दीस अशें जाता सो ब्लॅक अँड व्हाईट आमचे आमच्याकडे आसता आता पॉलिसीज आयल्यो रायट टू एज्युकेशन ऍक्ट आयलो दोन हजार णवान खुबश्यो तितून फ्री अँड कम्पलसरी एज्युकेशन टील एज फोर्टीन आसा पण कितपत ते जाता पेपरार खूब आसा पण जेन्ना सरकाराच्या थ्रू सर्कुलराच्या रुपान ते आमच्या स्कुलांनी पावता त्यांना त्याची अंमलबजावणी करचीच पडटा आणि ती केलीच वता सो असो so, आमकां हो फायदो जाल्लो आसा जसे तुम्ही म्हटले की आता भरग्यां जर बरोवचे त्रास जाता ताका हेल्प मेळटा किंवा वाचपाक हेल्प मेळटा सो so, अशा तरेन जी दुसरी भुरगीं असतात रेग्युलर स्कुलांनी so, तांकां अप्रोच जातात की तुम्ही हांची मदत करा म्हणून म्हणजे आता रिसोर्स रूम असा एक स्कुलान आणि रेग्युलर क्लास आसा त्या स्कुलाच्या की आमचे आमच्याकडे अशी भुरगीं आसात आमच्याच भशेन भुरगीं आसात जांकां स्पेशल हेल्प जाय so, सो हांचो अप्रोच कसो आसा भुरग्यांचो दुसऱ्या भुरग्यांचो अप्रोच कसो आसा सो जे आम्ही रिसोर्स रूम ही संकल्पना स्टार्ट केली तेना तीन गजाली खूप आवर्जून आमक करच्योच पडल्यो हो. एक म्हणजे सेन्सिटायझींग पेरंट्स hmm. सेनसेटाझींग रेग्युलर टिचर्स आणि सेनसेटाझींग रेगुलर स्टुडंट्स सो सेन्सिटायझेशन हे वेरी इम्पॉर्टंट पार्ट सो hmm. so, म्हाका सांगपाक हांगा हा, बरें दिसता की आजची जी पिढी आसा न्ही दे आर व्हेरी ओपन टू एक्सेप्ट द चेंजीस ओर एक्सेप्ट वॉट यू से सो जेव्हा आम्ही सेन्सिटायजेशन केले त्यांना ॲडल्ट्सांचा अप्रोच आणि जर भरग्यांचा अप्रोच पळत जर भरग्यांचा अप्रोच खूप बरं आशिल् सो आता आमच्याच स्कुलात जर पळले खूपशा जर आम्ही बडी सिस्टम म्हणून दोरतात सो आमचा एक भुरग जर रेगुलर क्लास वता जे त्या बडी देतात Hmm. जो रेग्युलर भरगो असा hmm. सो तेका जर किती काडपाक त्रास जाता hmm. सपोज hmm. फिजिकली हँडिकेप्ट असा काढपास त्रास जाता ते हेल्प ॲक्च्युली त्यांना ते भारत काढून ओपन करून दिवप बरोव टाइम लागत जे माझे झाले टीचर नाव आय वील हेल्प हिम hmm. सो हे जे त्यांच्या भीतले म्हणजे त्यांच्या भीत व्हॅल्यूस इन्कलकेट जातात इनडायरेक्टली आणि खरे चढशी भरगी दे आर वेरी ओपन टू आता जे रिडर रायटर म्हणून योपची त्यांना गरज असता एप्रिलात एक्झाम्स जाता त्यांना सुटी पडलेली असता नववेची भरगी धावेचे ट्युशनाक वचची असतं किंवा खरी भोवप प्लॅन पोस्टपोन करून किंवा आपल्या ट्युशनचा टाईम एडजस्ट करून ह्या भग्यां खाती रिडर आणि रायटर म्हणून योपची एक आपल्याकडल्यान जे दाखयतात ती खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद असा हय हय एप्रिसिएट करप्या सारखी असा आणि आता किंवा असा काही भुरगी असतात काही नसतात पण जरी फिफ्टी पर्सेंट सुद्धा लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला आणि जर त्यांना हेल्प करपाक फुडे सरले जे आम्ही नक्कीच टू थर्टी पर्यंत एंटायर इन्क्लुसिव्ह गोवा जे स्वप्न असा ते खरंच साकार करू शकतली असं कर दिसता <laughs> जरूर जातले पण त्याच्या पहिली दिसतं हे इन्क्लुझीव म्हणजे किती हा जर प्रकाश घातलो घात बरे जातले इन्क्लुझीव एज्युकेशनच असा की बाकीच्या समाजानु आम्ही इन्क्लुझीवनस दिसता ओके सो इन्क्लुजन म्हणजे किंवा की हा फक्त दिव्यांगजन किंवा चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स येना हंगा वुमन्स ट्रांसजेंडर ट्रान्सजेंडर मागीर इकॉनॉमिकली बॅकवर्ड आयले सगळे जण येता पण आता एकंदरीत पळयल्यार आमच्या समाजात आम्ही खूप पाविल्ली पावली असं समाजात एक्सेप्ट केले असा पण जे सिवियर डिजेबिलिटीची भुरगीं येतात hmm. तेंची जेन्ना गोश्ट येता किंवां तेंकां आमच्या बरोबर आमच्या सेटअपान घेवपाची जेन्ना गोश्ट येता hmm. खंय तरी थोड्या लोकांक कमीपणा दिसता किंवां तेंकां दिसता की ना दे डज नॉट बिलोंग टू अज सो आमी हो आम्ही हो कॉन्सेप्ट परत परत, परत जावपा खातीर वापरतात सो so, हेजो अवरनस जातलो जाल्यार समाजां पयलीं तेंकां एक्सेप्ट करचे पडटलें सगळ्यांच नॉट ओनली दिव्यांगजन किंवां हेंकाच न्ही ह्या भुरग्यांकूच न्ही तर सगळ्यांकूच कारण आजकाल म्हाका दिसता वेगवेगळ्या वेग वेग प्रांतातले वेगवेगळ्या देशातले सुद्धा भुरगीं एका स्कुलान शिकतात त्यांचे कल्चर वेगळे आसता कल्चरल डिफरंसीस आसता लँग्वेज डिफरंट आसता पण एकमेकां सांभाळून घेऊन ती एका स्कुलान शिकपाक शकता जाल्यार सिवियर डिफिकल्टीच्या भुरग्यांक कित्याक ना सो so, हो एक विचार करारख प्रश्न असा आणि दिसता जर आम्ही एक्सेप्ट केले जाल्यार आमच्या खातीर कांयच डिफिकल्ट हो ना सो इन्क्लुजन इन एज्युकेशन इन्क्लुजन आमच्या समाजान सगळे कडेन जातले ही आशा, आ, आनी वेगरे, वेगरे आ, सग्रें सग्रें आमी आशा बाळगपाची आणि म्हणपाचें की आमच्या समाजान जे तरेचे लोक आसात सगळ्यां घेऊन सगळ्यां एक्सेप्ट करून आम्ही जाय बट आता तुम्ही जसे म्हटले की स्कुलांनी भरगी एक्सेप्ट करतात की व म्हजो बडी पण त्या स्कुलाच्या शिक्षकांचा अप्रोच कसं असता किंवा ह्या भुरग्यांचे आवय बापांचा अप्रोच कसं सो पहिले जर सांगले तुमच्या बरोबर स्पेशल चाइल्ड असतो सो पहिलेच हातून ते मान्य करतात की मात्र डिफरन्स डिपेंड की काही लोक एकदम रोखडेच एक्सेप्ट करता हय ही एक समाजान जे लोक रावता त्यांची आमची जबाबदारी की जे कोण आमच्या वांगडा येता येतात आम्ही एक्सेप्ट करून हेल्प करपाक जाय पण काही लोक असता त्यांना एक्सेप्टन्स नासता आता फॉर एक्झाम्पल स्कुलान रिसोर्स रूम सुरू केलो जाल्यार थोडे प्रोटोकॉल्स असता की स्पेशल एज्युकेटरचे काम किती आमकां अशी ट्रेनिंग दिली असता की वी आर स्पेशलायज्ड टू वर्क विथ द डिजेबिलिटीज पर्टिक्युलर डिजेबिलिटी जर भुरग्याक असा जाल्यार तेका हांवें ती डिजेबिलिटी ओवरकम करपाक कशें मदत मदत करप ते काम म्हजें पूण जेन्ना ता पर्टिक्युलर सब्जेक्ट शिकोवपाचो प्रश्न येतो तेना ते सबजेक्ट करपाक जाय पण आता कशे जाता की काही शिक्षकांचे ना ना ते माझे काम नाही तो रिसोर्स रूम भुरगो म्हणजे यू हॅव टू डू इट असे पण काही शिक्षक जे असे आता ते येऊन हा टीचर तुम्ही कसे शिकतात हाव माझे तरेन किंक करू की, की क्लासीन त्या भुरग्याक हा अटेंशन देतलं साध्या साधो गजाली असतात की भुरग्याक फुडल्या बेंचार बसोवप त्या स्पेशल बडी दिवप डिफिकल्टी uh, असा आणि एज अ रेगुलर uh, टीचर जर माझ्याकडे ती सॉल्व जायना जाल्यार हांवें स्पेशल शिक्षका कडल्यान डिस्कशन करून दोघांनी मिळून एक त्याच्या खातीर सोल्युशन काढप सो अशी पद्दत पद्धत जाय पण कितें जाता की सगळेच लोक आता ओवरबर्डन टीचर्स जाल्ले असल्या कारणान हा ते एक म्हाका एक्स्ट्रा काम जाता असोय थोड्यांचा अप्रोच असता किंवा हावे कित्याक करप तू आसा न्ही so सो यू डू इट असो थोड्यांचो अप्रोच आनी आणि जाण म्हणटा तू कांयच करू नका जितले म्हाज्यान जाता ते हांव करतलो कारण इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी सो इट इज अप टू इच इंडिव्हिज्ल असं म्हाका दिसता की प्रत्येकान जर ठरले की ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी तें तितले ते डिफिकल्ट जावचें ना कारण सब्जेक्ट एक्सपर्टीज ते आसता डिजेबिलिटी एक्सपर्टीज आम्ही असता जर आम्ही एकत्र येऊन जसे तुम्ही म्हटले एक्सक्यूज <coughs> मी इन्क्लूजन म्हणजे किती सगळ्यांनी एकत्र येऊन काम करप एकत्र येऊन केले जाल्यार भुरग्यां भितर हंड्रेड पर्सेंट डिफरंस येतलो आणि जर हा माझे आणि तू तुझे असे करून जर ववडली पेरंट्सांनी हा जाल्यार म्हटले आमी, आमी भुरग्याचेर इनजस्टीस करता आणि त्याचं जर हांगा जावपाक जाय तो हांगा उरता सो so, आम्ही एज अ एडल्ट समजून घेऊ की इन्क्लुजन म्हटले काय फर्स्ट एक्सेप्टन्स येता सो so, हांवें जर एक्सेप्ट केले आणि म्हाका जर खबर आसा की धीस इज माय रिस्पॉन्सिबिलिटी झाल्या कांयच कठीण ना <laughs> <laughs> दिपाली तू आता इतली वर्सां झाली रिसोर्स रुमान काम करता भग्यां खाती काम करता समाजान वचून अवेअरनस करता अशी भरगी पास जाऊन तुमच्या स्कुलांच्या रिसोर्स रुमांच्यान सक्सेसफूल झाल्या असतली एक दोन जर अनुभव हजार शेअर करत सक्सेस स्टोरीज भरग्यांचे मला दिसत आमच्या प्रेक्षकांक ते आवडतले हा खरेच आणि सक्सेस स्टोरीज जे आम्ही पेरंट्सां सांगता जे आम्ही ओरिएंटेशन घेतात फिफ्थ सिक्स्थ सॅव्हतच्या सहसा रेडी जायना पण जे आम्ही सक्सेस स्टोरीज ते आयकतात नटलिस्ट पन्नासातले एक uh, चाळीस तरी पेरंट्स हा म्हणता की ते रेडी जातं पहिली त्यांना हा रिसोर्स रूम म्हणजे मेंटल असता थंय काय mm. आणि समाजातले काही लोक नेरो मायंडेड लोक त्यांच्या भीतर भरतात ते थं हका हा तुझा भुरगो काय बरो असा काय mm. बरो दिसता इट इज नॉट अबाउट अपियरंस इट इज अबाऊट तरी बारीक डिफिकल्टी असा वी हॅव टू सॉल्व इट दॅट्स इट पण ना तर तुमचा प्रश्न सक्सेस स्टोरी पास जाऊन जी गेली ती आता पावत हां सो हा नाव घेना भुरग्यांचे पण एकटो आसा असा ताका रायटिंगान रिडिंगां खूप डिफिकल्टी आशिल्ली पण त्याची जी स्किल आशिल्ली ही वॉज अ व्हेरी गुड इन स्पोर्ट स्पर्ट्स मला दिसतं त्याचा असताना बेस्ट स्पोर्ट्स पर्सन म्हणून प्रायजी मेळ स्कुलातले आणि आज तो भुरगो आमच्या देशाची रक्षा करतात आमच्या असा इन नेव्ही सो हुँ, ही, हुँ, ही एक त्यांना जर ते का मी, तुका जमना तुझ्यान ना असे म्हणून ड्रॉप आउट आणि ही वुडंट हॅव बीन डेट त्यांचा सेल्फ एस्टीम कमी आशिल्लो तो स्पेशली मेळपाक आयलो आणि ताणें आवर्जून सांगले टीचर त्यांना तुवें म्हाका जर हांगा हा नाशिल्लें hmm. जाल्यार आज हांव हांगा पावचोच नाशिल्लो कारण त्याचा एक सेल्फ एस्टीम समको हा आय एम गुड फॉर द थिंग तुका बरोवपाक मेळना म्हणजे तुका काय कळना आम्ही स्किल जी आसा तुम्हाला फोकस करपाक एकटो आणि आमचो एक आसा आमचा ते सिवियर रायटिंग डिफिकल्टी आशिल्ली कसो तरी जालो तो आणि खूप मस्ती बिहेवियर इशू आशिल्लो बिहेवियर सुद्धा किती असा टिचर शिकता मला काय कळना त्यांना भग मस्ती करता सो एज अ टीचर इट इज माय स्किल टू मेक दॅट चाल्ड लिसन टू मी सो ते ट्रिक्स हा वापरू न तो भग मस्ती करता असं हा सांगपाक पण त्याच्या बाबतीत जाताले सदांच क्लासीतल्या भारत हो काय करिना असे आणि आज स्वतचे ड्रायव्हिंग स्कूल त्यांचे असा बिझनेस तो सांभाळा आणि कॉम्प्युटरार लोकांची जी आ, लर्निंग तांकां थंय त्यांरपचे सगळे लायसना खातीर जे कितें डॉक्युमेंटेशन असा हे सगळे करता कर एकटो भुरगो हालींच आमचो सिव्हिल इंजिनियरिंगात गेलो सक्सेसफुली कंप्लिटेड त्यांचा स्वताचो बिझनेस असा सो ही जॉईंट देर सो अश्यो खुबश्यो सक्सेस स्टोरीज आमच्यो असतात ज्यांनी खरंच बरं केले एकटे चली बॉम्बे गेले त्यांनी आपले एमबीए कम्प्लीट केले सो hmm. दॅट so, वॉज द टायम hmm. तितलच पिरियड आणि तितलीच बारीकशी डिफिकल्टी सो hmm. so, ती त्यांना टेकल केली म्हणून आज भुरगी खरंच सक्सेस त्यांना मेळ पण अशी असतात भुरगी की त्यांची जी प्रॉब्लेम असा ती वड जायसर त्यांच्या बरोबर उरता सो so, uh, जो पर्यंत आवय बापूय आसा ती तांकां सांबाळटली ती टॅकल करतली पण ताच्या उपरांत त्या भुरग्यांनी कितें करप आमच्या गोंयांत अशी कितें फेसिलिटी असा किंवा अशी आम्ही सुरवात करपाक जाय दिसता हय आतां ल्हान भुरग्यां खातीर जेन्ना स्कूल चालू आसता तेन्ना ओल्ड गोवा कारितास जे असा ते रेजिडेंशियल स्कूल असा पण वेन इट कम्स टू एडल्ट्स माझ्या माहिती प्रमाण तरी गोयांना काहीच प्रोविजन न ज्यां प्रोफाऊ किंवा भुरगी आसा भगी असंके तरी बाबा होम असा ओल्ड एज होम जसं असतात तसो त्यांच्या खातीर सो, सो मला दिसता की एज अ सिटीजन्स ऑफ गोवा आम्ही त्याचे विचार करून जर आम्ही हांगा थंय डोनेशनां दिता किंवा कितें बऱ्या गोष्टी खातीर वायट गोष्टी खातीर एन्जॉयमेंटा खातीर इतले पैसे घालताच सो so, एक असो विचार करून एक बाबा आपलो एक, एक कमिटी फॉर्म करून किंवा एक संस्था जशें तुम्ही म्हटले फॉर्म करून ह्या खातीर जर त्या दृष्टीन विचार केलो कारण खरेंच ज्या पेरंट्सांची दोन दोन तीन तीन भुरगीं असतात तिनूय वीथ सिव्हियर डिफिकल्टी जाल्यार आपल्या फाटल्यान त्या भुरग्याचे किदे hmm. हो एक खरोच एक सेन्सिटीव प्रश्न असा आणि अशें कितें तरी जर अवेलेबल झाले जाल्यार इट वील बी अ रियली ग्रेट हेल्प फॉर दोज पेरंट्स म्हाका दिसता आमचे गोयचे जे सगळे समाजाचे लोक आसात ते ह्या दृष्टीन जरूर विचार विचार करतले आणि विशेष भुरग्यांक आणि जे कितें असतात त्यांच्या अशी संस्था सुरू करतलेच आ, दिपाली बाय आम्ही विशेष भुरग्यां खातीर विशेष शिक्षण या विषयाचे तुमी आमकां खूपशी माहिती दिली तुम्ही आमच्या प्रेक्षकांक आमच्या भुरग्यांक विशेष अशें सल्ला दितली किंवां एक मेसेज कितें देऊ सोदतात सो कडल्यान मेसेज ही अशीच असा की कोणूच कमी आसना प्रत्येक मनशान मनशन किती नाकिल असतात जर एक दैवां कमी दिला जर दुसरं किं तरी बरं असं फाइंड आऊट कर गरज तो जर स्किल आम्ही त्यांचं पळल आणि जर त्या दृष्टीन जर त्यांनी दिले जर खोच भो आज फाटी उरतो असं मला दिसना दुसरी गजा म्हणजे समाजान जे किंवा आसा ते एक्सेप्ट करप ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाक ह्या समाजान ज्या जे जे लोक त्यांच्या प्रती माझी किंवा तरी ॲज अ सिटीजन म्हणून जी रिस्पॉन्सिबिलिटी ती हांवें घेतना हात फाटी कर जे किंवा असा ते कर फाटी जो पर्यंत हांव एक्सेप्ट हा कर ना करचे पर्यंत हा फुडें सरचे ना सो कडेन हा मागत की जर तुमकां अशें दिसता की कि भितर कितें तरी कमी आसा किंवा तेका बाबा कितें तरी डिफिकल्टी आसा ती लहान असतानाच एक्सेप्ट करा आणि तेका ट्रेनिंग दिया भुरगो व्हड जाय सर नकात कारण त्याचा परिणाम भुरग्याचेर आणि पूर्ण समाजाचेर आणि तुमचेर चड जाता कारण की त्यांना टायम सो एक आ, दोन लायनी हांव ल्हानश्यो सांगपाक सोदता हांगा की उंच भरारी घेतात तेही आणि आम्हीही आम्ही दोघां उंच भरारी घेतात पण फरक इतलोच असता की आम्ही घेतो ती गर्वाने घेतो आमच्या उंच भरारीन गर्व असता पण त्यांच्या जे उंच भरारी घेता तितून आत्मविश्वास असता सो so, हे हो डिफरन्स आम्ही आत्मविश्वासान फुडें वचपाची तांकां आमी सदांच प्रयत्न करपाक जाय जाल्यारूच सगळीं जाणां आम्ही इन्क्ल्युजन म्हणून एका बरोबर एकवटेन शकतलीं <laughs> म्हाका दिसता हांगासर आमकां दिपाली बाय कोर्डे हांणी खूपशी अशी माहिती दिली असा की विशेष भुरग्यां खातीर विशेष शिक्षण आमच्या स्कुलांनी आसा रिसोर्स रूम असा आणि आम्ही विशेष भुरग्यांची मदत कशी करू शकता एक शिक्षक म्हणून किंवा एक समाजांतलो सिटीजन म्हणून किंवा एक पेरंट म्हणून आम्ही ह्या भुरग्यांची मदत कशी करू शकता हाच्याबद्दल खूपशी माहिती आमकां दिपालीन दिल्ली असा आणि ही माहिती घेऊन आम्ही इन्क्लुसिव जे दवरून आमच्या समाजाक एकठांय करुया आमच्या समाजाक फुडे वरुया तरच आम्ही म्हणू शकता की आमचो समाज सुदारलो आणि आमच्या समाजान विकास केल्लो असा आईच्या ह्या चर्चेत तुम्ही आमच्या स्टुडिओन आली आणि खुबशे असे प्रश्न असले मनान त्याची जापोय दिल्यो आणि मन असे समाधान झाले की आमचे गोंय सरकार आणि आमचा समाजूय या इन्क्लुजनाक रेडी आसा आणि एक्सेप्टूय केले असा तर आता नवी पिढी ताका एक्सेप्ट करतली असे मान्य करुया आणि फुडें सरुया देव बरें करू म्हणता की तू जे काम करता खऱ्यांनीच बरे असा आणि खातीर बरे कार्य करता त्याच्या खातीरूय देव बरें करू म्हणटा आमच्या स्टुडियोन आयले आणि आमचे चर्चा बरी जाली हाचेय खातीर देव बरे करू म्हणटा थँक्यू